की आपला भारताचा इतिहास 8000 वर्षापासून सुरू होतो आणि पहिला राजा राम होता तिथून तर आज 2 फेब्रुवारी 2019 कोणी पंतप्रधान तुमचे नरेंद्रजी मोदी. माझ्या घड्याळामध्ये 11:14 झाले. हिंदीमधले राहुल सांगून आहे, बुद्ध धर्मावर मोठा अभ्यास आहे, त्यांनी सांगितलं की भारताचा इतिहासाचा स्टार्टिंग पॉइंट आहे रामायण आणि तो 8000 वर्षाचा काळ. मग आता 8000 वर्षापूर्वी रामाने राज्य केलं तिथून आज 2 मार्च 2019 11:14 कोण राज्य करत आहे मोदी. मध्ये कोणी कोणी राज्य केलंय तारीखवार सांगा. मी भारतभर फिरलो बेटा. इवन टेस्टिंग हिस्ट्री टीचर्स एबीपीएची झालेली माणसं असतील तर त्यांच्याबद्दलही काही असं बोलत नाही. तुम्ही स्मार्ट स्टडी केला तर तुमच्या लक्षात येईल म्हणजे किती हर्क्युलियन टास्क आहे. हर्क्युलियन हर्क्युलस त्याने पृथ्वी धरली त्याच्यावरनं ईडीएम आणि ब्रेन झाली. हर्क्युलियन टास्क म्हणजे अतिशय कठीण गोष्ट. रामाने राज्य केलं. 5500 वर्षापूर्वी महाभारत घडलं, पांडवांनी राज्य केलं. 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्ध आणि महावीर झाले. जैन धर्म आणि बुद्ध धर्माची स्थापना झाली. 1400 वर्षापूर्वी मोहम्मद पैगंबर आले, इस्लाम धर्माची स्थापना झाली. आणि भारताच्या गर्भर किल्ले अचानक आर्य लोक आले. चंद्रगुप्त मौर्य, हर्षवर्धन, विक्रमादित्य, स्कंदगुप्त, समुद्रगुप्त, सम्राट अशोक, महापद्मानंद, नंद 11व्या शतकात पहिला मोगल आला खैबर खिंडीतून राज्य करण्यासाठी. मोहम्मद बिन कासिम, मोहम्मद तगलक, मोहम्मद बेगडा, रजिया सुलतान, कुतुबुद्दीन ऐबक, शाहबुद्दीन लोधी, अलाउद्दीन खिलजी, इब्राहिम लोधी, बाबर, हुमायून, अकबर, शाहजहान, नूरजहान, जहांगीर, सलीम, औरंगजेब, दारा. 19 फेब्रुवारी 1627-30 जे असतील पण 19 फेब्रुवारी 1630 शिवाजी महाराज, शिवाजी, संभाजी, राजाराम, शाहू, ताराबाई, सेकंड शिवाजी, शाहू, बालाजी विश्वनाथ, नानासाहेब पेशवा, माधवराव पेशवा, रघुनाथराव पेशवा, नारायणराव पेशवा, अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकर, टाटा टोपे, कुंवर सिंग, बहादूर शाह, लक्ष्मीबाई राव झांसी, हैदर अली, टिपू सुलतान, पहिला बाजीराव, दुसरा बाजीराव. बी दिल्ली टू पुणेपर्यंत बोलतोय महाराष्ट्रातला. मग तिकडे राणा प्रताप होते, बाप्पा रावळ होता, इकडे जयचंद राठोड होता. आपण बाकीचं बोलत नाही. मी दिल्ली टू महाराष्ट्राचं बोलतो कारण मी महाराष्ट्र आहे. मग इकडे हैदर होता, निजाम होता, ते जाऊ दे. तर बाबर, हुमायून, अकबर, शाहजहान, नूरजहान, जहांगीर, सलीम, औरंगजेब, दारा, शिवाजी, संभाजी, राजाराम, शाहू, ताराबाई, सेकंद शिवाजी, शाहू, बालाजी, विश्वनाथ, नानासाहेब पेशवा, माधवराव पेशवा, रघुनाथराव पेशवा, नारायणराव पेशवा, अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकर, ताच्या टोपे, कुंवर सिंग, बहादूर शाह, लक्ष्मीबाई ऑफ झांसी, हैदर अली, टिपू सुलतान, पहिला बाजीराव, दुसरा बाजीराव. 1717 मराठी शाही संपली. 16व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. इंग्लिशमध्ये तुम्हाला टीचर शिकवतात, इंग्लिश माणसं व्यापारी म्हणून आली, राज्यकर्ती झाली. ब्रिटिश पीपल केम ॲज अ ट्रेडर्स अँड दे बिकेम रुलर्स. हिस्ट्रीमध्ये आहे ना, व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ती झाले. 1757 बॅटल ऑफ प्लासी वॉज फॉट बिटवीन सिराज उद दौला अँड रॉबर्ट क्लाईव्ह. बंगालचा नवाब होता सिराज उद दौला. वीर जाफरने त्याला धोका दिला आणि हरवलं. आणि इंग्लिश माणसं गव्हर्नर जनरल म्हणून आली. कोण कोण? रॉबर्ट क्लाईव्ह, लॉर्ड मॅकॉले, वॉरन हेस्टिंग्ज, लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड विलर्सली, लॉर्ड एल्फिन्स्टन, लॉर्ड चेम्सफोर्ड, लॉर्ड मॉन्टफोर्ट, लॉर्ड ग्लॅडस्टोन, लॉर्ड रिपन, लॉर्ड सॅंडर्स, लॉर्ड रॉबिन्सन, लॉर्ड साइमन, लॉर्ड वेवेल, सेकंड वर्ल्ड वॉर, विन्स्टन चर्चिल, क्लेमन ॲटली आणि शेवटचे लॉर्ड माउंट बेटन. माउंट बेटनने स्वातंत्र्य दिलं 1947-64 पंडित जवाहरलाल नेहरू, 8 दिवस गुलजारीलाल नंदा, 64-66 लाल बहादूर शास्त्री, ताशकंदात वारले, जय जवान जय किसान घोषणा दिले. 66-76 अखंड श्रीमती इंदिरा गांधी इमर्जन्सी डिक्लेअर केली. सिनियर लोकांना माहिती आहे तुरुंगामध्ये सगळ्या वाजपेयींपासून अर्बानींपासून सगळ्यांना मधुकर होते, सगळ्यांना जेलमध्ये टाकलं. तिथे सगळे इंटेलेक्च्युअल एकत्र आले आणि जनता पक्षाची स्थापना. मध्यवर्ती निवडणुका लागली, त्याला म्हणतात मिड टर्म पॉल. इलेक्शन झाले 76-78 मोरारजी देसाई, 4 महिने चौधरी चरण सिंग, पुन्हा इंदिरा गांधीने केली करून त्यांना हरवलं. 78-31 ऑक्टोबर 1984
दुपारी 12:30 वाजेपर्यंत इंदिरा गांधी सगळे 9:17 जी इंदिरा गांधीने ऑपरेशन ब्लू स्टार पूर्वी केलं म्हणून सतमन सिंग नावाच्या माणसाने तिला 23 गोळ्या झाल्या आणि त्या वागल्या. त्या दिवशी दिवाळीचा दिवस होता 31 ऑक्टोबर. बी ट्रेन मध्ये होतो दगड भेट सुरू झाली. म्हणलं काय झालं म्हणजे इंदिरा गांधीचा खून झाला गेलेला सरदारजींनी त्याला एवढा भारत बघत पण ताबडतोब राज्याभिषेक 84 ते 88 राजीव गांधी 88 ते 89 बीपी सिंग 89 ते 90 चंद्रशेखर 90 ते 95 नरसिंहराव 13 महिने देवेगौडा 17 महिने यशवंत गुजरात 2 महिने अटल बिहारी वाजपेयी 20 दिवस हंगामी सरकार 4.5 वर्ष वाजपेयी लवकर इलेक्शन घेतले हरले अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग त्यांच्यावर बसले 5 वर्ष पूर्ण झाली. जॉग्रफी एपी यूपी छत्तीसगड बिहार झारखंड उत्तराखंड उत्तर प्रदेश देहराडून जम्मू अँड काश्मीर इथून 41 खासदार निवडले आणि मनमोहन सिंगांना बसवले. गाणं प्रसिद्ध झालं सिद्धिस्किट 10 वर्ष ते चालले. देशामध्ये बराच गोंधळ झाला. कोयला घोटाळा, सक्षम घोटाळा, चारा घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा. त्यावेळेला गुजरातमध्ये 5 चतुर माणसं एकत्र आली आणि त्यांनी कामाची वाटप केली. नरेंद्र मोदी साहेबांनी भाषणाची जबाबदारी घेतली. तोडफोड करून चाणक्य नीती अमित शहा गौतम अदानींनी 10 विमानं आणि पैसे दिले प्रवासासाठी. आनंदीबेन पटेल आपल्या सावरकर साहेबांसारखे त्यांनी गुजरात सांभाळला. मुख्यमंत्री होते आनंदीबेन पटेल आणि अंबानीची दोन्ही मुलं मुकेश आणि अनिल यांनी 3,000 कोटी रुपयांची स्पॉन्सरशिप घेऊन सुंदर वाक्य आमच्या ताई माहिती दिलं. मराठीच्या टीचरने वाक्य दिले जे सरळ झाले व्यक्तीने आपकी बाल मोदी सरकार निवडून आले. 26 मे 2014 संध्याकाळी 6 वाजेला शपथ घेतली. म्हणजे नरेंद्र दामोदरदास मोदी भारत के प्रधानमंत्री की कसम खाता. 26 मे 2014 संध्याकाळी 6 पासून तर 2 मार्च 2019 11:20 आता नरेंद्रजी मोदी राज्य करत आहेत. हे सिद्धिवर्ष आता तुम्ही मला सांगा काय तुमचा इतिहास आहे.